नमस्कार स्टूडेंट्स, मी प्रोफेसर आर्य ढीने, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इंचलगंजी, डिपार्टमेंट ऑफ कंप्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, SYCWE मधला डेटा स्ट्रक्चर युझिंग सी हा सब्जेक्ट आपण शिकत आहोत. आणि त्याच्यामधला स्टॅक हा पार्ट आपण जो होता, स्टॅक आणि क्यूज या टॉपिक मधला स्टॅकचा पार्ट आपण कम्प्लीट केलेला आहे. आणि आज आपण क्यूज बद्दल डिस्कशन करणार आहोत. आणखीन एक डेटा स्ट्रक्चर आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, जो नेक्स्ट आहे तो म्हणजे क्यूज. क्यूज हा डेटा स्ट्रक्चर काय आहे, त्याचे रिप्रेझेंटेशन कसे केले जातात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. पॉइंट्स टू बी डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या पॉइंट आपण बघणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट असेल इंट्रोडक्शन टू क्यूज, क्यूजचे इंट्रोडक्शन असतील. त्याच्यानंतर असेल हे क्यूज कशा प्रकारे रिप्रेझेंट केले जाते, मेमरी मध्ये कसं ते स्टोअर केले जातात आणि ते कशा पद्धतीने वर्क होतात, ह्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर क्यूज हा जो पार्ट आहे हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर, आपण जे दोन पार्ट बघितले होते डेटा स्ट्रक्चरचे, त्यामधला एक पार्ट जो आहे तो हा आहे. ठीक आहे, तर आपण याबद्दलचं डिस्कशन स्टार्ट करूया. तर फर्स्ट पार्ट इंट्रोडक्शन टू क्यूज, क्यूजचं इंट्रोडक्शन आपण बघणार. आता क्यूज म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आपण स्टुडंट आहोत आणि स्टुडंट क्यूज मध्ये वरच्या वेळच्या वेळी राहत असतात. लाईक एक्झाम फॉर्म भरायचा असू दे, फीज भरायची असू देत, त्यानंतर कॉलेजमध्ये ज्यावेळेला आपण बसमध्ये जातो त्यावेळेला असू दे, अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण हे क्यूज मेंटेन करत असतो आणि क्यूज मधले जे प्रोसेस असतात ते एक्झिक्युटिव्ह असतात. पण त्याच्याकडे आपण डेटा स्टोअर करण्यासाठी असं कधी बघितलं नाहीये, तर तो पार्ट आपण बघणार आहे क्यूज. आता बँकेत तुम्ही कधीतरी गेला असाल, एक्झाम्पल देण्यासाठी आपण बँक हे चूज करतोय, बँकेत गेला असाल तर बँकेमध्ये याच्या आधी क्यूज लागत होते, एक लाईन लागत होती. कॅशियर्स फॉर एक्झाम्पल, कॅशियर कडे जायचं आणि आपल्याला पैसे भरायचे किंवा पैसे काढायचे, तर पैसे भरायचे असतील आणि काढायचे असतील तरी सुद्धा एकच लाईन असायची, बरोबर आहे. आणि ती क्यूज मध्ये ज्यावेळेला आपण एंटर होतोय त्यावेळेला आपण ऍट दी लास्ट एंटर होतो आणि आपला नंबर यायचा असेल तर आपल्या पुढचा जो पर्सन आहे त्याचं जे वर्क आहे ते कम्प्लीट झाल्याशिवाय आपला नंबर येतो, बरोबर आहे. तर क्यूज मध्ये जर ज्या वेळेला तुम्ही जाताय आणि क्यूज क्यू मध्ये एंटर होताय त्यावेळेला तुम्ही काय असताय, लास्ट असता. आणि तुमच्या आधी जेवढे आहेत ते कम्प्लीट त्यांचं वर्क करून कम्प्लीट करून बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुमचं काम इथं होत. मग पहिला बाहेर कोण पडणार आहे, जो कॅशियर कॅश काउंटरच्या अगदी जवळ आहे किंवा फर्स्ट आहे तो एक्झिक्युट. म्हणून हे क्यूज जे आहेत ते एक्झिक्युट कुठल्या पद्धतीने होतात, फर्स्ट इन फर्स्ट आउट, बरोबर आहे. काउंटरच्या अगदी लगत सुरुवातीचा जो पर्सन असेल फर्स्ट पर्सन असेल तो पहिला काम करून तो बाहेर पडेल, त्याच्यानंतर सेकंड येईल, त्याच्यानंतर थर्ड येईल, त्याच्यानंतर फोर्थ येईल, याप्रमाणे हे एक्झिक्युट होते, बरोबर आहे. मग यालाच काय म्हटलं जाते, फर्स्ट इन फर्स्ट आउट. या प्रकारचा हा क्यूज आहे. वेअर आयटम्स आर इन्सर्टेड ऍट वन एंड अँड डिलिटेड फ्रॉम दी अदर एंड. मग टेक्निकली ज्या वेळेला विचार करतोय त्यावेळेला आपण जो इन्सर्ट करण्याचा एंड आहे, ज्या ठिकाणी ते इन्सर्ट होणार आहे त्या एंडला आपण रेअर एंड असं म्हणतो. आणि ज्या ठिकाणाहून आपलं वर्क करून बाहेर पडणार आहेत किंवा ज्या एंड करून आपण एखादा एलिमेंट डिलीट करणार आहोत त्याला म्हटलं जाते फ्रंट एंड. म्हणजेच काय, पहिला जो आलेला आहे तो कुठं असणार आहे, फ्रंटला असणार आहे, आणि फ्रंटचं काम करून जो बाहेर पडतोय त्या एंडला म्हटलं जाते फ्रंट एंड. ठीक आहे, म्हणजेच बँकेतली क्यू आपण मगाशी एक्झाम्पल घेतलं त्याप्रमाणे जो फर्स्ट असेल तो काय असेल, फ्रंट एंडला असेल, तो त्याचं काम करून बाहेर पडला म्हणजे त्या क्यू मधून तो डिलीट झाला किंवा क्यू मधून तो बाहेर पडला, बरोबर आहे. इट इज अ स्टार्टिंग पॉइंट, मग तो फ्रंट झाला, मग फ्रंट एंड मधून बाहेर पडला. पण नवीन जो येणार आहे तो कुठं असेल, नवीन हा सपोज आता एका क्यू मध्ये 10 पर्सन्स राहिलेत आणि तुम्ही गेलेला आहात, तर तुम्ही कुठं उभे राहणार आहात, त्या 10 पर्सन्सच्या नंतर 11th नंबरला, बरोबर आहे. मग 11th नंबरला तुम्ही राहिल्यानंतर जो फर्स्ट पर्सन बाहेर पडणार आहे तो फर्स्ट असेल, परत क्यू कितीची मेंटेन झाली, 10ची. म्हणजेच तुम्ही ऍड कुठून होत आहे, रेअर एंडनी, मागच्या एंडनी, त्यालाच रेअर एंड म्हटलं जाते, जिथून वन बाय वन एलिमेंट इन्सर्ट होतात आणि ज्या एंडनी एलिमेंट डिलीट होतात त्याला म्हटलं जाते फ्रंट एंड, म्हणजेच तो सुरुवातीचा.
ओके, इट इज एन अल्गोरिदम. हा एक प्रकारचा अल्गोरिदम आहे ज्याच्यामध्ये एक प्रकारचा डेटा स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण इलेमेंट्स इन्सर्ट करायचे असतील तर रेअर एंडनी इलेमेंट इन्सर्ट करतोय आणि डिलीट करायचे असतील तर तो फ्रंट एंडनी डिलीट होतो. ओके, इट इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर. हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, तर इथे खाली डायग्राम दाखवलेली आहे आपल्याला. हे क्यू आहे, हा ह्याचे फ्रंट एंड आणि रेअर एंड काय आहेत हे आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर फर्स्ट हा जो आहे फ्रंट एंड आहे, हा काय आहे आपण फ्रंट एंड म्हणून कन्सिडर केला. नेक्स्ट हा जो आहे त्याला म्हणतात ते रेअर एंड. बरोबर आहे, मग या फ्रंट एंड आणि रेअर एंड याप्रमाणे मगाच्या डिस्कशनवरून आपल्याला काय कळते की व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे असतील तर आपण कुठून इन्सर्ट करणार, रेअर एंडनी, आणि व्हॅल्यू डिलीट करायची असतील तर तो कुठून डिलीट होणार, फ्रंट एंडनी. बरोबर आहे, म्हणजेच काय डिलिशन फ्रॉम फ्रंट एंड अँड इन्सर्शन फ्रॉम रेअर एंड. बरोबर आहे, दिस इज नथिंग बट अ क्यू. हा काय आहे, क्यू आहे. नेक्स्ट, क्यू रिप्रेझेंटेशन इन अ मेमरी युझिंग अरे. अरे नुसार आपले रिप्रेझेंटेशन कसे केले जातात युझिंग अरे, हे क्यूज रिप्रेझेंटेशन कसे केले जातात. तर यामध्ये पॉइंट आपण डिस्कस जे करणार आहोत ते म्हणजे अरे रिप्रेझेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यूज. अरे रिप्रेझेंटेशन कसं करायचं आणि इम्प्लिमेंटेशन कसं करायचं. कंपॅरिझन बिटवीन अरे रिप्रेझेंटेशन अँड लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. हा पॉइंट आपण जो आहे तो लिंक लिस्ट हा काय प्रकार आहे ह्याच्यानंतर आपल्याला तो कळेल, तरी सुद्धा आपण त्याचं थोडंसं डिस्कशन इथं मध्ये बघणार आहोत. आणि लास्ट पार्ट आहे कंपॅरिझन बिटवीन स्टॅक अँड क्यूज. स्टॅक आणि क्यूज या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे हे बघणार आहोत. कारण याआधी तुम्ही स्टॅक बघितलेला आहात आणि आता क्यू बघितला पण क्यू रिप्रेझेंटेशन बघितलं नाही, ह्या दोन्ही मध्ये काय साम्य आहेत, काय डिफरन्सेस आहेत हे आपल्याला बघायचे. ओके, नेक्स्ट पार्ट अरे रिप्रेझेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यूज. अरे रिप्रेझेंटेशन आणि इम्प्लिमेंटेशन काय आहे. क्यूज हॅव्हिंग थ्री एंटिटीज. स्टॅक मध्ये आपण किती एंटिटीज घेत होतो, जस्ट वन एंटिटी, इट इज कॉल्ड एज अ टॉप. त्याला काय घेतो आपण टॉप. पण इथे आपल्याला किती एंटिटीज घ्यायच्या आहेत, तीन एंटिटीज घ्यायच्या. ठीक आहे, क्यूज मध्ये आपण आणखीन एक एंटिटी घेत होती ती म्हणजे साईज ऑफ अ स्टॅक. बरोबर आहे, इथं त्याप्रमाणे अँड अरे टू होल्ड अ क्यू, एक अरे घ्यायचा आहे जो क्यू ला होल्ड करेल त्याची साईज आपल्याला ठरवायची. त्याच्यानंतर अ व्हेरिएबल टू होल्ड द इंडेक्स ऑफ द फ्रंट एलिमेंट. ओके, फ्रंट एंडला जो एलिमेंट असेल ते होल्ड करण्यासाठी एक एलिमेंट आपल्याला किंवा एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. आणि आणखीन एक व्हेरिएबल घ्यावा लागेल जो त्या क्यूचा एंड इंडिकेट करेल, म्हणजे रेअर एलिमेंट जो असेल, रेअर एंड जो असेल तो इंडिकेट करेल. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला काय करायचे आहेत, हे दोन तीन व्हेरिएबल्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. एक अरे साईज काय असेल किंवा क्यूची साईज काय असेल, सेकंड फ्रंट एलिमेंट कुठला असेल आणि रेअर एलिमेंट कुठला असेल. या तीन गोष्टी आपल्याला क्यूज ज्या वेळेला एक्झिक्यूट करणार आहोत किंवा इम्प्लिमेंट करणार आहोत त्यावेळेला आपल्याला ते कन्सिडर करायचे. ठीक आहे, इनिशियलायझेशन कसं करायचं, तर इनिशियलायझेशन मध्ये आपण डेटा किती पुट करणार आहे तो जे तीन एलिमेंट्स घेऊन करायचे आहेत ते. इथं मी स्ट्रक्चर टाईप घेतलेला आहे, स्ट्रक्चर थ्रू आपण काय केलं क्यूज हा घेतलेला आहे. ठीक आहे, या क्यूजची मॅक्झिमम साईज काय असेल ती इथे इंडिकेट करायची आहे, इट इज इंटीजर डेटा ऑफ साईज. त्याच्यानंतर साईज किती असेल, 5, कारण मॅक्स आपण ऑलरेडी डिफाईन केलेला आहे. आणि त्याच्यानंतर दोन व्हेरिएबल्स आपण युज केलेले आहेत, ज्या ठिकाणी फ्रंट अँड रेअर एलिमेंट्स काय असतील ते आपल्याला स्टोअर करायचे. ओके, दिस इज नथिंग बट द इनिशियलायझेशन ऑफ अ क्यू. क्यूचे इनिशियलायझेशन इथं कम्प्लीट होईल. क्लिअर, नेक्स्ट पार्ट अरे. आता हा अरे क्यूचा प्रकारचा घ्यायचा, त्यावेळेला ज्या वेळेला एलिमेंट इन्सर्ट होत नाहीये त्यावेळेला स्टार्टिंग फ्रंट अँड रेअर जो असेल त्याची व्हॅल्यू काय असेल किंवा त्याचा इंडेक्सेस काय असेल, हे दोन्ही काय करतील, फर्स्ट एलिमेंटला किंवा फर्स्ट एम्प्टी एलिमेंटला पॉइंट आउट करतील. पण त्याचे व्हॅल्यूज काय असतील, ते व्हॅल्यूज असे असतील, मॅक्स काय आहे आता 0 आहे, फ्रंट काय आहे -1 आहे, रेअर काय आहे -1 आहे. पण ज्या वेळेला आपण इथे एखादी एलिमेंट एखादी व्हॅल्यू आपण त्या अरे मध्ये इन्सर्ट करतोय किंवा त्या क्यू मध्ये इन्सर्ट करतोय त्यावेळेला तो कुठून होणार आहे, फ्रंट एंडनी होणार, सॉरी रेअर एंडनी होणार आहे. त्यावेळेला तो एलिमेंट फिफ्थ एलिमेंट पासून फिफ्थ पोझिशन पासून तो एंटर होणार आहे, पण तो कुठे जाणार आहे, फ्रंट साईडला जाणार आहे. का फ्रंट साईडला जाणार आहे, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउट आपल्याला जी जो रूल आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे क्यूजची ती मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फ्रंट एंडला आपल्याला टाकावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे मग व्हॅल्यू काय आली फ्रंटची, 0 0, कारण हिचा इंडेक्सेस काय आहे,
जीरो, मग फ्रंट एंड काय आहे जीरो, रेअर एंड काय आहे जीरो, दोन्ही सुद्धा जीरो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण एक नवीन एलिमेंट इन्सर्ट करतोय त्यावेळेला हा फर्स्ट एलिमेंट झिरो झिरो पोझिशनला आला. आता फ्रंट जो आहे तो फ्रंट कॉमनच राहील, पण नवीन एक एलिमेंट इन्सर्ट झाल्यामुळं रेअर एंड चेंज होईल, रेअर एंड एकनी इन्क्रीमेंट होईल. स्टॅक मध्ये आपण काय करत होतो, जो टॉप एलिमेंट आहे तो टॉप म्हणून आपण कन्सिडर करत होतो, आणि एखादा एलिमेंट जरी इन्सर्ट झाला तर तो टॉपचाच एलिमेंट फक्त आपण इन्क्रीमेंट करत होतो. आता आपल्याला दोन व्हेरिएबल्स जे आहेत फ्रंट आणि रेअर हे दोन्ही आपल्याला काय करावे लागतील, मॅनेज करावे लागतील. मग फ्रंट कधी चेंज होणार आहे का, फ्रंट नाही चेंज होणार पण रेअर चेंज होणार, बरोबर आहे. मग रेअर एकने इन्क्रीमेंट केला, ज्या ज्या वेळेला व्हॅल्यूज इन्सर्ट होत आहेत इथं तुम्ही चेक करा, इथं झाले दोन एलिमेंट इन्सर्ट झाले. मी काय केलं, आणखीन एक एलिमेंट इन्सर्ट केला, फ्रंट सेम राहिलेला आहे झिरो 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 तिन्ही केसेस मध्ये. ठीक आहे, तर नवीन एलिमेंट इन्सर्ट झाला, रेअर एकनी इन्क्रीमेंट झाला, बरोबर आहे. नेक्स्ट याला काय झाला, परत दोन एलिमेंट मी इन्सर्ट केले नऊ आणि दहा, रेअर एलिमेंट काय झाले, दोन्ही इन्क्रीमेंट झाले. इथे किती आहे, टू, थ्री अँड फोर, बरोबर आहे, हा फोरला. आता ह्या याच्या केसेसमध्ये जर बघितलं तर फ्रंट स्टेबल आहे, फ्रंट काय आहे स्टेबल आहे, पण रेअर स्टेबल आहे का, नाही आहे. रेअर एक नी इन्क्रीमेंट होत गेला, जेवढे एलिमेंट तुम्ही इन्सर्ट करत जात आहे तसे प्लस वन होत चाललेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय झाला, रेअर वन नी इन्क्रीमेंट झालेला आहे, बरोबर आहे. मग ह्या केसेसमध्ये आपल्याला रेअर हा काय करायचा आहे, एक नी इन्क्रीमेंट करत राहायचा आहे, क्लिअर. मग ज्या वेळेला आपण व्हॅल्यू इन्सर्ट करतोय त्यावेळेला काय चेंज होणार आहे, रेअर एलिमेंटचा इंडायसेस चेंज होणार आहे, एकनी इन्क्रीमेंट होणार आहे ज्या वेळेला आपण इन्सर्ट करतोय त्यावेळेला. एक्झॅक्टली अपोजिट ज्या वेळेला आपण एखादा एलिमेंट रिमूव्ह करतोय, प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर आपल्याला फ्रंट कॉमन ठेवू शकतोय, स्टेबल ठेवू शकतोय आणि सगळे एलिमेंट वन बाय वन मूव्ह करू शकतोय. पण हे मूव्ह करण्यापेक्षा आपण काय करतोय, फ्रंटची जी पोझिशन आहे तीच मी काय करतोय, एकनी मूव करतोय, बरोबर. तर हेच चेक करूया आपण. आता आपल्याकडे एलिमेंट काय आहेत, हे आहे, बरोबर आहे. फ्रंट झिरोला, रेअर फोरला. मी काय केलं, फर्स्ट एलिमेंट फाईव्ह जो आहे तो मी काढून टाकतो. आता आपल्याकडे काय झालं, थ्री एट नाईन अँड टेन हे एलिमेंट्स इथं आले, बरोबर आहे. मग पाच हा एलिमेंट गेल्यामुळं जो फ्रंट झिरोला होता तो मूव्ह करून मी काय केलं, फ्रंट वनला आणला, फ्रंट वन रेअर फोर. आता इथं चेक करा, नेक्स्ट मी तीन पण काढला, आता फ्रंट काय झाला, जिथे एकला होता तो पॉइंट कुठे करतोय, आता टूला पॉइंट करतोय. नेक्स्ट एलिमेंट मी परत एट रिमूव्ह केला तर नेक्स्ट एलिमेंट कुठे आला, नाईनला पॉइंट आउट करतोय. हा, ह्या सगळ्या केसेसमध्ये तुमचे फ्रंट एलिमेंट, फ्रंट जो आहे तो पॉइंट आउट जिथं करत होता ते चेंज झालेला आहे. रेअर स्टेबल आहे, रेअर फोर 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 आणि फोर. म्हणजेच काय, वेन यू आर गोइंग टू डिलीट वन एलिमेंट फ्रॉम अ क्यू ऍट दॅट टाइम यू हॅव टू मॅनेज ऑर यू हॅव टू चेंज द फ्रंट व्हेरिएबल. फ्रंट व्हेरिएबल आपल्याला चेंज करायचं. आधीच्या केसेसमध्ये ज्यावेळेला इन्सर्ट करतोय त्यावेळेला चेंज काय होतोय, रेअर चेंज होतोय. हे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. ज्या वेळेला क्यू मध्ये एक व्हॅल्यू इन्सर्ट करतोय त्यावेळेला रेअरची व्हॅल्यू चेंज होते, रेअर एलिमेंटची व्हॅल्यू चेंज होते. आणि ज्या वेळेला अरे क्यूज मधून आपण एखादा एलिमेंट डिलीट करतोय त्यावेळेला काय चेंज होतोय, फ्रंट चेंज होतोय, क्लिअर. दिस इज द केस. मग ज्या वेळेला तुमचे सगळेच एलिमेंट्स डिलीट होतात त्यावेळेला परत काय फ्रंट काय होईल, मायनस वन अँड मायनस वन. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुमच्या अरेज क्यू मध्ये कुठलेही एलिमेंट्स नाही आहेत त्यावेळेला फ्रंट आणि रेअर कशाला पॉइंट आउट करतात, मायनस वनला, बरोबर आहे. ज्या ज्या वेळेला तुमच्या क्यूज मध्ये कुठलीही व्हॅल्यूज नाही आहे त्यावेळेला तो कशाला पॉइंट आउट करतोय, मायनस वनला. फ्रंट पॉइंटिंग टू मायनस वन, रेअर पॉइंटिंग टू मायनस वन, ओके. आता फ्रंट आणि रेअर हे दोन्ही कुठं कॉमन येणार आहेत किंवा कुठे इक्वल येणार आहेत, ज्या वेळेला फर्स्ट एलिमेंट आपण इन्सर्ट करतोय. ज्या वेळेला समजा फ्रंट आणि रेअर हे दोन्ही सेम आहेत, झिरो झिरो असेल, वन वन असेल, टू टू असेल, थ्री थ्री असेल, व्हॉट एव्हर इट मे, सेम ज्या वेळेला असतील त्यावेळेला कन्सिडर करायचं आपल्या क्यू मध्ये काय आहे, ओनली वन एलिमेंट आहे, ओके. दिस इज द क्यू, हाऊ यू आर गोइंग टू रिप्रेझेंट द क्यू इन अरे अँड हाऊ यू आर गोइंग टू ऑपरेट दॅट वन, ओके. नेक्स्ट वन इज अ फॉलोइंग पॉइंट कॅन बी ऑब्झर्व वेन यू आर गोइंग टू एक्झामिन ऑर ऑब्झर्व द अरे रिप्रेझेंटेशन इन अ क्यू, ओके. If the queue is empty,
ज्या वेळेला क्यू हा एमटी असेल त्यावेळेला काय होणार आहे, फ्रंट पॉइंटिंग टू मायनस वन अँड रेअर इज पॉइंटिंग टू मायनस वन. इफ द क्यू इज अ फुल, इफ द क्यू इज अ फुल, ज्यावेळेला क्यू फुल असेल त्यावेळेला रेअर कुठे पॉइंट आउट करणार आहे, मॅक्स मायनस वन ला. मॅक्स मायनस वन ज्यावेळेला असेल त्यावेळेला आपण काय कन्सिडर करणार, क्यू हा फुल आहे, त्यामध्ये नवीन व्हॅल्यू आपण इन्सर्ट करू शकत नाही. इफ रेअर अँड फ्रंट आर इक्वल देन द क्यू इज कंटेन जस्ट वन एलिमेंट, एक एलिमेंट कन्सिडर. मग अशी सांगितल्यासारखं फ्रंट आणि रेअर हे दोन्ही एकाच व्हॅल्यूला किंवा एकच व्हॅल्यू जर पॉइंट करत असेल तर त्या क्यू मध्ये काय असेल, एकच एलिमेंट असेल. इफ रेअर इज ग्रेटर दॅन फ्रंट, इफ रेअर इज ग्रेटर दॅन फ्रंट देन क्यू इज नॉन एम्प्टी. क्यू काय असेल, नॉन एम्प्टी असेल. रेअर आणि फ्रंट हे दोन्ही काय असतील, ज्या वेळेला आपल्याला क्यू पॉइंट आउट करत रेअर हा फ्रंट पेक्षा मोठा असेल त्यावेळेला ते एम्प्टी नाही आहे हे आपल्याला कन्सिडरेशन होत. ओके, नेक्स्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅक अँड क्यू. स्टॅक इज अ लिफो स्ट्रक्चर, लास्ट इन फर्स्ट आउट. आता थोडस स्टॅक रिव्हिजन करा. स्टॅक मध्ये आपण एक बकेट सारखा सिम्बॉल, बकेट सारखा एक स्ट्रक्चर असेल आणि त्यामध्ये आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करत चाललोय. फर्स्ट व्हॅल्यू इन्सर्ट केली, बेसमेंटला बसली, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू. पण आपण ज्यावेळेला रिमूव्ह करतोय त्यावेळेला काय करावं लागेल, फर्स्ट व्हॅल्यू रिमूव्ह करायला लागेल सगळ्यात वरची, त्याच्यानंतर त्याच्यावरची, त्याच्यानंतर त्याच्यावरची, याप्रमाणे करावे. म्हणून याला म्हटलं जाते लास्ट इन फर्स्ट आउट. बरोबर आहे, हा फर्स्ट व्हॅल्यू इन्सर्ट झालेला आहे, सेकंड व्हॅल्यू इन्सर्ट झालेला आहे, थर्ड व्हॅल्यू इन्सर्ट केलेले आहे. आता रिमूव्ह कुठले होणार आहे, थर्ड व्हॅल्यू पहिला होणार, त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू होणार, त्याच्यानंतर फर्स्ट व्हॅल्यू होणार. दॅट इज कॉल्ड एज अ लिफो स्ट्रक्चर, लास्ट इन फर्स्ट आउट. पण क्यू मध्ये काय आहे, याप्रमाणे या डायरेक्शनला आहे. इन्सर्ट कुठून होणार आहे, या साईडून. डिलीट कुठून होणार आहे, या साईडून. म्हणजेच फर्स्टला जो इन्सर्ट झालेला आहे तोच बाहेर पडणार पहिल्यांदा, त्याच्यामुळे हा काय असेल, फर्स्ट इन फर्स्ट आउट. बरोबर आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. ऑल इन्सर्शन अँड डिलिशन आर परमिटेड ओनली ऍट द सेम एंड. इन्सर्शन असू दे, डिलिशन असू दे, ते कुठल्या एंडने होतात स्टॅक मध्ये, तर फक्त एकाच एंडने होतात, इट इज नथिंग बट अ टॉप. बरोबर आहे. इन क्यू इन्सर्शन्स आर मेड ऍट अ रेअर एंड अँड डिलिशन विल बी मेड ऍट फ्रंट एंड. ओके, स्टॅक इज इम्प्लिमेंटेड युझिंग अ लिनियर क्यू. स्टॅक रिप्रेझेंट इम्प्लिमेंट कसं होते, लिनियर ऍरे यूज करून इम्प्लिमेंट होतात. अ क्यू शुड प्रिफरेबल बी इम्प्लिमेंटेड युझिंग अ सर्क्युलर ऍरे. सर्क्युलर ऍरे पण यूज केलं जाते क्यू रिप्रेझेंटेशन. हे का, कशासाठी आहे हे आपण नंतर बघूया. कारण सर्क्युलर ऍरे हा काय प्रकार आहे हे आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर स्टॅक इज वाईडली युज्ड इन अ रिकर्शन अँड प्रोसेसिंग ऑफ एक्सप्रेशन. कशासाठी युज केलं जाते, रिकर्शन साठी आणि प्रोसेसिंग एक्सप्रेशन साठी हे युज केलं जाते. क्यू इज मोर युजफुल इन मेनी ऑफ द रिअल लाईफ ऍप्लिकेशन. रिअल लाईफ ऍप्लिकेशन मध्ये हे क्यू युज केले जातात. तर ते कशासाठी, तर फर्स्ट ऍक्शन आपण काय घेतलेला आहे, त्याच्यानंतर ऍक्शन कुठले घेतलेले आहेत, थर्ड ऍक्शन कुठले घेतले आहेत, याच्यासाठी आपण क्यू यूज करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपले ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपण वेगवेगळी कामं ऍटेंड करत असतोय, लाईक कॉपी करत असतोय, काही प्रोसेसिंग करत असतोय, वर्ड प्रोसेसिंग करत असतोय, म्युझिक ऑन असतंय, व्हॉट एव्हर इट मे बी. अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतोय. तर या केसेसमध्ये, ह्या रिअल टाईम ऍप्लिकेशन्समध्ये जे ज्या गोष्टी घडत असतात ते इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा ते एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला क्यूचा उपयोग खूप होतो. ओके, दीज आर दी फोर मेजर डिफरन्सेस बिटवीन स्टॅक अँड क्यूज. यू कॅन सर्च मोर दॅन दीज डिफरन्सेस फ्रॉम इन युअर नेट ऑर बुक्स. ओके, याच्यासारखे वेगवेगळे पॉइंट तुम्ही डिस्कस करू शकताय किंवा पॉइंट आउट करू शकताय, बट दिस इज द मेजर पॉइंट वेअर द स्टॅक इज डिफरंट फ्रॉम क्यू अँड क्यू इज डिफरंट फ्रॉम अ स्टॅक. स्टॅक आणि क्यू मध्ये हे मेजर डिफरन्सेस आहेत. ओके, आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. जर कोणाला काही शंका असतील तर तुम्ही ऍट एनी टाइम विचारू शकता.